महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत फायदेशीर ठरते. भगवान शिवाच्या रुद्राभिषेकाने ग्रह नक्षत्रांचे वाईट प्रभाव दूर होतात, जीवनात सुख समृद्धी येते. तर महाशिवरात्री हे पर्व 18 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत फायदेशीर आहे. रुद्राभिषेकाचा महिमा वेदांतामध्येही वर्णलेला आहे. तर रुद्राभिषेक घरी किंवा शिवमंदिरात केल्यास खूप फायदा होतो. रुद्राभिषेक केल्याने ग्रह नक्षत्रांचे वाईट प्रभाव संपतात, यासोबतच आयुष्यात येणारे अडथळेही दूर होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करायचा, त्याचा योग्य विधी काय असणार आहे, साहित्य काय काय लागणार आहे आणि त्याचे नियम काय असणार आहेत हे पाहून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. घरच्या घरी रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला पूजा सामग्री काय लागणार आहे ते पाहून घेऊयात. तर गाईचे शुद्ध तूप लागणार आहे, विड्याची पानं, फुलं, चंदन, धूप, गंध, कापूर, बेलपत्र, मिठाई, फळे, मध लागणार आहे आपल्याला, दही, ताजे दूध, गुलाबजल, ड्रायफ्रूट्स लागणार आहेत, पंचामृत घ्यायचं आहे, ऊसाचा रस ही घ्यायचा आहे, चंदन पाणी, गंगाजल. तर रुद्राभिषेक म्हणजे आपल्याला पाण्याचा अभिषेक शिवलिंगावरती करायचा असतो. त्यासाठी अशी गळकी बाजारात सहज मिळते, तर अशी गळकी घ्यायची आहे. तुमच्याकडे जर ही गळकी उपलब्ध नसेल तर एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पळीच्या सहाय्याने हे पाणी आपण पाण्याने शिवलिंगावरती सतत अभिषेक करायचा आहे. तर हा रुद्राभिषेक करण्यासाठी बराच वेळ लागतो, त्या कारणाने तुम्ही नक्कीच अशी गळकी तुमच्या घरामध्ये अवश्य आणावी. रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला 1.5 तास तरी लागू शकतो. त्या हिशोबाने आपण त्या एकाच ठिकाणी बसायचं आहे. रुद्राभिषेक करताना आपण मधूनच उठायचं नाही आहे. बऱ्याच प्राचीन ग्रंथामध्ये रुद्राभिषेकाचा उल्लेख केलेला आहे. हा एक विधी आहे जो तुमच्या सभोवतालच्या वाईट शक्तींना दूर करतो. रुद्राभिषेक केल्याने आपल्या कुंडलीतील महापाप देखील जळून भस्म होते आणि शिवतत्वाचा उदय होतो. महादेवाचा शुभाशीर्वाद प्राप्त होतो. सर्व कामना पूर्ण होतात. एकमात्र सदाशिव रुद्राचे पूजन केल्याने सर्व देवतांची पूजा होते आणि रुद्राभिषेक पूजनाने विभिन्न लाभही होतात. रुद्राभिषेक करताना दिशाही तेवढीच महत्त्वाची आहे. तर सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे. घरातील देवपूजा केल्यानंतर रुद्राभिषेक करण्यासाठी शिवलिंग उत्तर दिशेला ठेवायचं आहे. अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने आपले मुख पूर्व दिशेला असेल या स्थितीत बसायचं आहे. सर्वात आधी इथे पहा, एका चौरंगावरती मी पांढरं वस्त्र अंथरलेलं आहे, एक तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे. भगवान शंकराचा, माता पार्वती आणि गणपतीसहितचा फोटो मी इथं चौरंगावरती ठेवलेला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत अशी पूजा करून घ्यायची आहे. कोणतंही व्रत असो किंवा एखादी पूजाविधी, तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची अशी पूजा करायची आहे. रुद्राभिषेक एक महत्त्वपूर्ण पूजा आहे, त्यामुळे अभिषेक सुरू करण्यापूर्वी देवी देवतांना आवाहन करायचं आहे. सगळ्यात आधी गणपती बाप्पांना आवाहन करायचं आहे, त्यानंतर माता पार्वती, नवग्रह, पृथ्वी माता, ब्रह्मदेव, मा लक्ष्मी, अग्निदेव, सूर्यदेव आणि मा गंगाला आवाहन करून पूजा करायची आहे. सर्व देवी देवतांचे नाव घेऊन त्यांना अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर रुद्राभिषेक करायचा आहे. तर गणपती बाप्पांची विधिवत अशी आपली पूजा झालेली आहे. तर एक प्रश्न विचारला जातो की रुद्र अभिषेक पूजा कधी करावी. तर हा विधी करण्यासाठी सोमवार हा अत्यंत चांगला दिवस मानला जातो. त्याचबरोबर शिवरात्री हा एक सुप्रसिद्ध दिवस आहे, जेव्हा भक्त भगवान शिवाला जल आणि प्रसाद अर्पण करून आणि रुद्राभिषेका मंत्रांचे पठण करून रुद्राभिषेक करतात. रुद्राभिषेक पूजा करण्यासाठी इष्टतम वेळ म्हणजे श्रावण महिन्यात असते. त्यातली त्यात महाशिवरात्री हा अत्यंत चांगला दिवस असतो. त्या कारणाने या दिवशी तर तुम्ही न विसरता नक्कीच रुद्राभिषेक करावा. असं पाहिलं तर आपण अभिषेक साध्या पाण्याने केला जातो, परंतु विशेष अवसर म्हणजे सोमवार, प्रदोष किंवा शिवरात्रीसारख्या दिवशी मंत्र, गोदुग्ध किंवा इतर दुधाने अभिषेक केला जावा. विशेष पूजनेत दूध, दही, तूप, मध आणि साखर मिळून अर्थात पंचामृताने अभिषेक केला जातो. तर महाशिवरात्री हा दिवस शिवाला सर्वात प्रिय आहे आणि या दिवशी तुम्ही जर शिवलिंगावरती दुधाने अभिषेक केला तर भगवान शिव त्याच्या रिकामी झोळी भरतात आणि मूलबाळ होण्याची इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण करतात. शिवाला दह्याचा अभिषेक केला तर तुमच्या कामात येणारे अडथळेही दूर होतात आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या सिद्धीचा आशीर्वाद मिळतो.
महाशिवरात्रीला भगवान शंकरांना दह्याचा अभिषेक केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते. शिवाच्या आवडत्या गोष्टींपैकी मध असल्याने रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व आहे. मधाने शिवाचा रुद्राभिषेक केल्याने व्यक्तीला आदर आणि उच्च दर्जा प्राप्त होतो. यासोबतच शिवाचा मधाने अभिषेक केल्याने शुक्रग्रहाचे अशुभ प्रभावही दूर होतात. जे लोक झोपेच्या समस्येने त्रस्त आहेत किंवा त्यांना काही प्रकारे मानसिक आजार आहेत, जीवनात एखाद्या प्रकारचा तणाव असल्याने अशा लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी अत्तराने रुद्राभिषेक करावा. अत्तराने रुद्राभिषेक केल्याने तुम्ही जीवनात सुख, शांती आणि समाधान मिळतं. तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तुपाने नक्कीच शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. तुपासह रुद्राभिषेक केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळते. जर एखादी व्यक्ती दीर्घ काळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर अशा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला तूप अर्पण करावे. असं म्हणतात की असे केल्याने रुग्णाची स्थिती हळूहळू सुधारू लागते. महाशिवरात्रीच्या दिवशी गंगेच्या पाण्याने रुद्राभिषेक केल्याने लोकांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. गंगेच्या पाण्याने रुद्राभिषेक केल्याने व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते. जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक समस्येची झुंज देत असाल किंवा तुमच्या हातात पैसे राहत नसतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाने शिवाला अभिषेक केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतात आणि तुम्हाला संपत्ती आणि सुखसमृद्धीही लाभते. महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्याने रुद्राभिषेक केल्यानंतर असे मानले जाते की त्या व्यक्तीला शुभ परिणाम मिळतात. महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्याने रुद्राभिषेक केल्याने फक्त पाण्याच्या अभिषेकाने हे महादेव प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही या गोष्टींचा नक्कीच वापर करून शिवलिंगावरती अभिषेक करायचे आहे, जेणेकरून आपल्याला भगवान शिवशंकर नक्कीच प्रसन्न होतील. तर हा रुद्राभिषेकाचा विधी घरातील स्त्रियाही करू शकतात. सामान्यतः अविवाहित मुली, स्त्रिया आणि पुरुष निरोगी आणि आनंदी जीवनासाठी, संपत्तीसाठी आणि चांगल्या जीवनसाथीसाठी हा रुद्राभिषेक तुम्ही नक्कीच करू शकता. तर इथे पहा, मी शिवलिंगावरती सर्व गोष्टींचा अभिषेक करून शिवलिंग स्वच्छ पाण्याने नंतर धुवून घेतलेला आहे. आपण शिवलिंगावरती पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर हे पंचामृत आपण घरामध्ये तीर्थमधून सगळ्यांना वाटायचं आहे. तर इथे पहा, शिवलिंगावरती मी असं भस्म लावलेलं आहे. यानंतर आपण रुद्राभिषेकाला सुरुवात करणार आहोत. तर ही सर्व पूजा करताना आपल्या मुखामध्ये सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे. भगवान शिवाला सर्व आवडीच्या गोष्टी आपण अर्पण करणार आहोत. रुद्राभिषेक करताना विशिष्ट मंत्राचा जप आपल्याला सतत करायचा आहे. त्यासाठी जर तुम्ही केंद्रानुसार हा रुद्राभिषेक करणार असाल तर नित्य सेवेचं स्तोत्र आणि मंत्र, तर हे पुस्तक मिळतं. तर या पुस्तकांमधील काही पुढील मंत्रांचा जप आपल्याला सतत करायचा आहे. तर इथे पहा, तर तत्पूर्वी आपण शिवलिंगावरती असं गळकीच्या सहाय्याने आपण सतत थेंब थेंब असं पाणी अर्पण करणार आहोत. जर तुमच्याकडे अशी गळकी नसेल तर मी आधीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही पळीच्या सहाय्यानेही जलाभिषेक करू शकता. तर ही सेवा करताना सर्वप्रथम तुम्हाला शिवमहिम स्तोत्र एकदा बोलायचं आहे. गणपती अथर्वशीर्ष एकदा बोलायचं आहे. रामरक्षा स्तोत्र 1 ते 9 ओव्यांचं आहे तर ते बोलायचं आहे. रुद्राध्याय एकदा वाचायचा आहे. शिवकवच एकदा वाचायचं आहे. शिवगायत्री मंत्र आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. अमृत संजीवनी मंत्र आपल्याला 11 वेळा बोलायचा आहे. त्याचबरोबर श्री कालभैरवाष्टक आपल्याला एकदा बोलायचं आहे. त्याचबरोबर शिवअष्टोत्तर नामावली हीही एकदा आपल्याला बोलायचं आहे. तर इथे पहा, आपल्याला रुद्राध्याय हा संस्कृतमध्येही तुम्ही वाचू शकता किंवा मराठीतही वाचू शकता. फक्त मराठीमध्ये वाचला तर तुम्ही फक्त एकदाच वाचायचा आहे आणि संस्कृतमध्येही तुम्ही रुद्राध्याय एकदाच वाचायचा आहे. तुमच्याकडे जर असं नित्यसेवेचं स्तोत्र व मंत्र हे पुस्तक जर नसेल तर तुम्हाला केंद्रामध्ये लगेच मिळून जाईल. आणि जरी शक्य नसेल, तुमच्याजवळ कुठलेही केंद्र नसेल, तर तुम्ही गुगलवरती सर्च करून हे सर्व PDF फॉर्ममध्ये घेऊन वाचू शकता. तर हे सर्व पूजा झाल्यानंतर जे आपलं रुद्राभिषेकाचं पाणी आहे, तर या पाण्याचाही आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर हे पाणी टाकून द्यायचं नाही आहे. तर ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवलिंग उचलायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपण ज्या ठिकाणी रोजची शिवलिंगाची पूजा करत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे. त्याच्यावरती बेलपान व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, भस्म लावायचं आहे.
त्यानंतर रुद्राभिषेकामधील जे पाणी आहे तर ते एका आपल्याला पेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे पाणी आपण तीर्थ म्हणून घरातील सर्वांना थोडं थोडंसं द्यायचं आहे. सर्वप्रथम आपण हे पाणी आपल्या डोळ्यांना लावायचं आहे, त्यानंतर हे तीर्थ म्हणून आपण घ्यायचं आहे. राहिलेलं पाणी एखाद्या फुलाच्या सहाय्याने आपण सर्व घरभर शिंपडणार आहोत. बाथरूम आणि बाथरूम सोडून आपण सर्व घरभर हे पाणी शिंपडायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकाची पूजा करू शकता. खूप साधी आणि सोपी आहे. त्याचबरोबर ही पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळामध्ये करू शकता. तर ही पूजा तुम्ही श्रावण सोमवारचा सोमप्रदोष असतो, महाशिवरात्रीच्या दिवशी ही पूजा तुम्ही करू शकता. रुद्राभिषेक पूजेचा फायदा सांगायचा झाला तर प्रथम नाराज चंद्राचे प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी, दुसरे ध्येय म्हणजे विविध नक्षत्रांचे प्रतिकूल परिणाम कमी करून त्यांचे सकारात्मक प्रभाव वाढवण्यासाठी, शिक्षण नोकरी आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी, शिवाय ते नकारात्मकता दूर करतात आणि जीवनाचे संरक्षण करतात. या व्यतिरिक्त भक्तांचे संरक्षण करणे, हानिकारक प्रभाव आणि संभाव्य धोक्यापासून भक्तांना वाचवणे हे या व्रतामुळे साध्य होते. आर्थिक समस्या सुटतात, आरोग्याशी संबंधित समस्यांचे निर्मूलन होते. हे एकता आणि समृद्धीला देई प्रोत्साहन देते. शिवाय घरामधील नकारात्मकता कमी करण्यासाठी जर तुम्हाला घरामध्ये सततचे कलह, भांडणं आणि कटकटी असतील, आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तर तुम्ही हा प्रयोग नक्कीच करून बघा. तुम्ही यासाठी तुम्ही नक्कीच घरामध्ये रुद्राभिषेक करून बघा. शांतता आणि घरामध्ये समृद्धी वाढवण्यासाठी हा रुद्राभिषेक नक्कीच करावा. भगवान शिवाची नियमित पूजन केल्याने, शिवलिंगावरती अभिषेक केल्याने फळप्राप्ती होते. परंतु पारद शिवलिंगावरती अभिषेक केल्याने लवकरच चमत्कारिक शुभ फळ प्राप्त होतात. त्यातून रुद्राभिषेक केल्याचं फळ अतिशीघ्र प्राप्त होण्याची शक्यता असते. कारण स्वयं सृष्टीकर्ता ब्रह्मा यांनी देखील म्हटले आहे की जेव्हा आम्ही अभिषेक करतो तेव्हा स्वयं भगवान साक्षात अभिषेक ग्रहण करतात. जगात असली कुठलीही इच्छा, सुख, वैभव नाही जे रुद्राभिषेक केल्याने प्राप्त होऊ शकत नाही. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया असेच एका छानस्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.